धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या हस्ते रविवारी चाळीसगाव रोडच्या रस्त्यांचा कामाचा शुभारंभ करण्यात आला. धुळे शहरातील चाळीसगाव रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नागरिकांनी रस्त्याबाबत आमदार शाह यांच्याकडे तक्रार करताच शाह यांनी तात्काळ दखल घेत 2020-2021 अर्थसंकल्पात 3 कोटी रुपयांची तरतूद करविली आणि रस्त्याच्या कामांना मंजुरीही मिळविली. आता शहरातील लोकमान्य हॉस्पिटलपासून ते हायवेपर्यंतचा रस्ता मजबूत करून गटारींची दुरुस्ती करण्यात येईल. रस्त्याच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी परिसरातील नागरिक, नगरसेवक त्याचबरोबर MIM पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी आमदार नव्हे तर जनतेचा सेवक असल्याचे वक्तव्य आमदार शाह यांनी माध्यमांशी बोलताना केले. एक्सप्रेस वन न्यूजसाठी धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट. आज हमने 40 गांव रास्ते का डामरीकरण का काम शुरू किया है. इसको हमने सन 2020-21 के अर्थसंकल्पीय बजट में 3 करोड़ रुपए मंजूर किए हैं और उसमें एक साइड में गटर बनाकर लोकमान्य हॉस्पिटल से लेकर हाईवे चौपली तक हम लोग इसका डामरीकरण करने वाले हैं. आज इस वक्त हमारे साथ हमारे भाई सलीम शेख, परवेश भाई, नूरा ठेकेदार और हमारे सहकारी मौजूद हैं.